ऐका जरा गोष्ट ऐका. खूप छान नाही दिसलं, खूप छान बाळ नाही दिसलं, पण ते खूपच होत. माझे नाव वैष्णवी नितीनकर. 39 38 37 38 39 40 41 43 44 45 46 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 171 172 173 174 175 176 167 168 169 170 171 172 173 174 175 176 167 168 169 170 171 172 173 174 175 176 167 168 169 170 171 172 173 174 175 176 167
मुख्य जी ब्रांच आहे ती लेफ्टवी पब्लिक स्कूलला चालते आणि ही जी ब्रांच आहे वेस्टमिडची जी आम्ही वेस्टमिड मध्ये वेस्टर्न सिटी मध्ये एक सबब आहे वेस्टमिड ती सुरू केलेला आहे आणि ती सुरू होऊन आम्हाला साधारण 9 महिने झाले आम्ही जानेवारीत ती सुरू केलेली आहे आणि शाळेमध्ये 50 ते 55 मुलं येतात आणि शाळेचे 3 वर्ग चालतात त्याच्यामध्ये किंडर गार्डनचा वर्ग आहे पहिलीचा वर्ग आहे आणि पहिली आणि दुसरीचा अपग्रेड क्लास आहे त्याच्यामध्ये साधारण नॉर्मल स्कूलमध्ये 4थी आणि त्याच्या वरती जाणारी मुलं असतात साधारणतः मराठी तिथल्या ठिकाणी शिकवणं हे म्हणजे काय हेतू होता ओके मराठी मुख्य मत जसं मी म्हटलं की मी तर या शाळेशी साधारण 1 वर्ष असोसिएट आहे मी आणि इथले काही पालक वर्ग आहेत ते पण मुख्य जी शाळा सुरू झाली की लेफ्टफील्डला ती सुरू होऊन ही जी शाळा आहे ती सुरू होऊन 9 वर्ष झालेली आहे ही शाळा सुरू होऊन 9 महिने झालेली आहे आणि मेन शाळा सुरू 9 वर्ष झाली आहे तर मुख्य हेतू असा वाटतं की मुलांनी मराठी शिकलं पाहिजे की जेव्हा ते त्यांच्या आजी आजोबांशी बोलतात तेव्हा त्यांना आजी आजोबांशी बोलायला इंग्लिश हा एक माध्यम असतो पण त्यांना मराठी कळलं पाहिजे आपली मातृभाषा आहे हे त्यांना बोलता आलं पाहिजे पॅरेंट्सही घरी भरपूर मराठी बोलतात पण मुलं जेव्हा शाळेत येतात त्यांचा जेव्हा ग्रुप जगतो तेव्हा ते मराठी बोलायला उत्सुक होतात आणि भरपूर पॅरेंट्स आहेत त्यांनी व्हॉलेंटियर ऍक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामध्ये ते क्राफ्ट ऍक्टिव्हिटी मराठी भाषेच्या संदर्भात जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये खूप पॅरेंट्स इन्व्हॉल्वमेंट आहेत आमचे जे टीचर्स आहेत त्या टीचर्सही व्हॉलेंटियर्स आहेत आणि त्या टीचर्सही भरपूर इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना भरपूर सिलेबस ते अभ्यास करून घेतात मुलांकडनं लिखाण केलं जातं मुलांकडनं वाचन केलं जातं आता आम्ही शाळेची छोटीशी लायब्ररी पण सुरू करतोय आणि जे पॅरेंट्स इंडियाला जातील आता सुट्टीमध्ये डिसेंबरला जानेवारीला सुट्ट्या असतात क्रिसमसच्या तेव्हा जे पॅरेंट्स इंडियाला जातील त्यांच्याकडनं आम्ही पुस्तकं पण मागवणार आहे